गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आता रेडी झालोय. वाजता आहेत 6:15. 7 पर्यंत निघायचंय. खाली गाडी आहे. आता मी जातोय स्काय डायव्हिंग सेंटरला. तर बघूयात, आजपासून कोर्स चालू होतोय, तर हेवी ग्राउंड स्कूल पासून सुरुवात करतील. तर आता शेड्यूल काय ते गेल्यानंतरच कळेल, आणि उद्या प्रवासा यापुढचे जे पण दिवस असतील त्याचं शेड्यूल कळेल. तर आज फर्स्ट डे आहे, बोलले की 7 निघेल तर खाली. तो लेट्स गो. तयारी बंद करा. ते ह्युमिडिटी गरम होतं. आपण आता निघालो आहे सेंटरसाठी कॅबमध्ये, आणि जवळच आहे, 5-6 किलोमीटर आहे. बघत आता आजची सुरुवात कशी होते. ब्युटिफुल मॉर्निंग पटाया सिटी. सकाळच्या 7 आपल्याकडे मी त्यावेळी 5:30 असते. खूप लोक झोपत असते. जस्ट आत्ताच मी हा फॉर्म फिल केलाय. अजून एक स्टुडंट आहे वाटतं माझ्यासोबत. सो आता आल्यानंतर माझं ग्राउंड स्कूल चालू होईल. गार्डन सेंटर. सो लेट्स वेट. बघूयात कोण आहे. आल्यानंतरच कळेल की मग शेड्यूल कसं वगैरे. ओके, सो आय एम हियर. आता आलो इथे सेंटरला आफ्टर ऑलमोस्ट 5 इयर्स. 2017 मध्ये होतो, आणि एक्झॅक्टली सेम मी लास्ट इयर मार्च लास्ट वीक मध्येच होतो इथे. आणि आता सेम मार्च 2022 आय एम हियर अगेन. सो इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. स्वप्न बघा, स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. मी जेव्हा 2017 इथे आलो, माझी टँडम जम्प झाल्यानंतरच मी ठरवलेलं की मी नक्कीच ए लायसन्स साठी AFF साठी विचार केला की AFF तरी ऍटलिस्ट AFF करेल. बट AFF तर होणारच आहे. बट आता मी इथे ए लायसन्स घेऊनच जाणार आहे. ऍटलिस्ट माझे 25 जम्स तर होणारच आहेत इथे. सो अजून एक स्टुडंट आहे. सो आय एम वेटिंग फॉर दॅट स्टुडंट. हे इज प्लेइंग. तर आज ग्राउंड स्कूल चालू होईल. ग्राउंड स्कूल नंतर AFF, आणि AFF नंतर ए लायसन्स. टोटल 25 जम्स होतील. तिथे येण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं ऍक्च्युली. आणि थँक्स टू विकास सर, हू ट्रस्ट मी, हू ट्रस्ट इन माय एफर्ट्स, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि मी नक्कीच त्यांचा विश्वास कमी पडू देणार नाही.
ओके हो गया आपका ट्रेनिंग कस स्टार्ट होता जस वस मी ट्राई करेल की शूट करत आहे. आज फर्स्ट टँडम जम्प झाली ग्राउंड स्कूल झाल्यानंतर तर ट्रेनिंग मध्ये मे बी व्हिडिओज तर नाही घेता येणार. बघूयात जर त्यांनी गोप्रो अलाव केला तर व्हिडिओज मिळतील. बट उद्यापासून AFF स्टार्ट होईल. AFF 1 पासून सुरुवात होईल. ग्राउंड स्कूलिंग मध्ये तर झालेलं सगळं म्हणजे थिअरी पार्ट होता तो आता प्रॅक्टिकल स्टार्ट होईल उद्यापासून. तर खूप एक्साइटेड आहे त्यासाठी. खूप दिवसापासूनची तयारी होती. खूप स्ट्रगलही करावं लागलं आणि आता या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये यायचं प्लॅनिंग त्यासाठी मी माझं अंदमानला जायचं स्किप केलेलं. थोडं डिले होत होतं. माझं मी ऑक्टोबरपासून प्लॅनिंग करत होतो आणि मला जायचं होतं की तिकडं इथून गेल्यानंतर अंदमानला रिटर्न जायचं होतं जसं तिकडे डायविंग स्टार्ट झालं. बट मला नाही जाता आलं कारण याचंच प्लॅनिंग चालू होतं. कारण हे कम्प्लीट केल्याशिवाय मी तिकडे नव्हतो जाऊ शकत. सो फायनली मी आता या इथे आलो आहे आणि आज फर्स्ट डे झाला. आपण माझ्यासोबत एक स्वित्झर्लंडचा आहे जॉडी म्हणून. जॉडी आणि मी आम्ही आता आमचं दोघांचं जॉडी फक्त AFF साठीच आहे. तो AFF झाला की तो जाणार आहे. तो आहे वर्ल्ड टूरवर. तर आता हे थायलंड झाल्यानंतर तो नेपाळला जाणार आहे. मी म्हटलं त्याला की तुझं नेपाळचं ट्रिप झाल्यानंतर इफ पॉसिबल तू मला अंदमानला जॉईन कर. तर सो एक्सायटेड. ही सर्टिफाईड डायव्हर माहीत आहे. त्याचं ओपन वॉटर झालेलं आहे. दॅट्स अ बिगिनर कोर्स ऑफ स्कूबा डायव्हिंग. पॅडी सर्टिफाईड ओपन वॉटर. तर ही माईट बी जॉईन इन एप्रिल. तर बघूयात काय होतं. आता सध्या तरी आम्ही फोकस करतो AFF. तो AFF नंतर जाईल. बट माझं AFF नंतर A लायसन्स पण होणार आहे. सो बघू आता कसं होतं. आज तरी आराम आहे. थोडं होमवर्क पण आहे. तर मला काही रिडिंग करायचं आहे. तर आता मी अगोदर काहीतरी खाऊन घेतो आणि नंतर थोडं होमवर्क आहे ते कम्प्लीट करतो आणि नंतर मग झोपतो. कारण उद्या पुन्हा लवकर सकाळी 7 वाजता निघावं लागणार आहे. म्हणून झोप तर कम्प्लीट झाली पाहिजे. चलो बाय बाय.